त्यावेळी समाज अध्यक्षांनी सांगितलं, पद्मशाली समाज हे कोणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही. कुठल्याही समाजाचा व्यक्ती कुठल्याही स्टेजवर जाऊन बसून त्यांनी जाहीर पाठिंबा असं म्हणलं तर तसं होत नाही. समाजासाठी अनेक लोक झटणारे आहेत, त्यामुळं त्यांच्या जाहीर पाठिंब्याला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे. तेलुगू भाषिक मेळावा असेल तर त्या स्टेजवर फक्त पद्मशाली समाजाचेच लोक होते, इतर तेलुगू भाषिकांचे नेते उपस्थितच नव्हते. कुठल्याही तुम्ही राजकारण करा, पण एका समाजाचा दिशाभूल करून राजकारण करणं हा पूर्णपणे चुकीचा आहे. हा चुकीचा जो राजकारण चाललाय ना, जातीच्या जाती जातीत तुम्ही भांडण लावता, घराघरात भांडण लावता, हा चुकीचा पद्धतीचा राजकारण आहे. प्रणितीताई शिंदे व सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांनी स्वतः आत्मचिंतन करावं. सुशीलकुमार शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते, त्यांनी समाजासाठी काय केलं ते स्वतः आत्मचिंतन करावं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व नरेंद्र मोदी साहेबांच्या जोरावर राम सातपुते साहेब हे निवडून येतील. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा पडघम वाजलेला आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माळशिरसच्या आमदार राम सातपुते तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या शहरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये चांगलीच फाईट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जसजसं इलेक्शन जवळ येईल, मतदानाची तारीख जवळ येईल, तसतसं काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक समाजांचा पाठिंबा घेण्यासाठी श्रेयवाद देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोलापुरात एक अशी एक बातमी समोर आलेली आहे की सोलापूरच्या पूर्व भागामधील पद्मशाली समाजबांधवाने सर्व संपूर्ण समाजबांधवांनी काँग्रेसच्या आमदार व लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, असे समाजमाध्यमांमध्ये बातम्या व्हायरल झालेल्या आहेत. नेमकं ही घटना काय आहे, भाजप या गोष्टींकडे कसं पाहतो, यासाठी बोलण्यासाठी पूर्व भागातील युवा नेते श्रीनिवास भाऊ संघा आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम जय मार्कंडे, जय श्रीराम. भाऊ, पद्मशाली समाजाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिला अशा बातम्या आलेल्या आहेत आणि त्याला तुमच्याकडून विरोध होताना दिसत आहे भाजपकडून, काय वस्तुस्थिती? खरी वस्तुस्थिती पाहता सोशल मीडियावर काँग्रेसला जाहीर पाठिंबा असा व्हायरल होत आहे पद्मशाली समाजाचा. त्याची पडताळणी केली असता मी समाजाध्यक्षांना फोन लावला की असं असं तुम्ही समाजाचा जाहीर पाठिंबा असं म्हणतायत, त्या कार्यक्रमाला तुम्ही होता, सोशल मीडियावर फिरत होतं. त्यावेळी समाजाध्यक्षांनी सांगितलं, पद्मशाली समाज हे कोणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही व देणारसुद्धा नाही. हां, राहिला विषय जाहीर पाठिंबा हा कोण देऊ शकत नाही. राहिला समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र अधिकार आहे त्यांनी कुठल्या पक्षाला मत टाकायचा, त्यामुळे कोणीही कोणावर असं हक्क बजावता येणार नाही. आता तुम्ही महाराष्ट्रात अनेक प्रकारचे राजकारण होत आहेत, अनेक उमेदवार उभारलेले आहेत, तुम्ही बघत असाल एका कुटुंबातील नेते एकमेकांच्या परस्पर विरोधात उभारतात, म्हणजे हा लोकशाहीचा अधिकारच आहे ना, कोणीही कुठल्याही पक्षाला मत घालू शकतो. त्यामुळे मी समाज अध्यक्षांना विचारलं, त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे खुलासा केला की आम्ही कोणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही. सोलापुरात एका ठिकाणी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुशीलकुमार शिंदे दिसत आहेत, महेश कोटे जे माजी समाजाचे अध्यक्ष आहेत, सुरेश फलमारे व इतर तुमचे पद्मशाली समाजाचे नेते आहेत, त्यांनी व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून बातम्या व्हायरल होत्या की समाजाने पाठिंबा दिला, पण तुमच्याकडून विरोध होत आहे, काय वस्तुस्थिती? एका कुठल्याही समाजाचा व्यक्ती कुठल्याही स्टेजवर जाऊन बसून त्यांनी जाहीर पाठिंबा असं म्हणलं तर तसं होत नाही. समाज म्हणजे लाखोंच्या संख्येने आहे, समाजासाठी अनेक लोक झटणारे आहेत, त्यामुळं त्यांच्या जाहीर पाठिंब्याला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही सुरेश फलमारेंना फोन लावला, त्यांच्याकडून काय तुम्हाला निरोप आला की तुम्ही या संदर्भात त्यांना जाब विचारले, त्यांचं काय म्हणणं? त्यांनी म्हणत होते मी एका पक्षाचा
सभासद आहे, त्यांनी मला बोलवलं म्हणून मी पक्षात गेलो आणि समाजाचा पाठिंबा किंवा असे काही नाही असं ते बोलले, आणि तेलुगू भाषिकांचा मेळावा आहे ते बोलले होते. आणि मी त्यांना विचारलं देखील, तेलुगू भाषिक मेळावा असेल तर त्या स्टेजवर फक्त पद्मशाली समाजाचेच लोक होते, इतर तेलुगू भाषिकांचे नेते उपस्थितच नव्हते. त्याही लोकांना गैरसमजू नये ना, तेलुगू भाषिकात अनेक समाज आहेत, ते सगळे एकमेकांना सख्या भावासारखे आम्ही वावरतो आणि अनेकांच्या सुखदुःखात आम्ही एकमेकांसोबत राहतो. मग अशा परेडला जर इतर समाजाच्या प्रतिनिधींना व त्या लोकांना असा चुकीचा गैरसमज झाला नाही पाहिजे यासाठी मी त्यांना विचारलं. आणि असं कोणीही म्हणू शकत नाही की पद्मशाली समाजाचे जे लोक स्टेजवर बसलेत त्यांनी फक्त बसून तेलुगू भाषिकांचा जाहीर पाठिंबा असं म्हणू शकत नाहीत आणि त्यांना म्हणण्याचाही अधिकार नाही. सुरेश फलमारी काय म्हणले, म्हणजे समाजानं दिलाय का नाही दिलाय काय म्हणले? नाही, ते तर स्पष्ट बोलले, नाही मी आपल्या पद्मशाली समाजानं जाहीर पाठिंबा दिलेला नाही, मी त्याचा सविस्तर खुलासाही देईन असे ते मला बोलले. काय वाटतं म्हणजे प्रणितीताई एक प्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात समाजाची? बघा, कुठल्याही तुम्ही राजकारण करा पण एका समाजाचा दिशाभूल करून राजकारण करणं हा पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही 3 वेळा आमदार होता, तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर लढा. तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास नसल्यामुळे तुम्ही इतर समाजाचा फायदा घेणं हा चुकीचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता, ह्या समाजाचा पाठिंबा म्हणता, त्या समाजानं जाहीर निषेध म्हणता, हा चुकीचा जो राजकारण चाललं आहे ना, जातीत तुम्ही भांडण लावता, घराघरात भांडण लावता, हा चुकीचा पद्धतीचा राजकारण आहे. ह्याला मी जाहीरपणे निषेध करतो. त्यांनी आमच्या समाजातल्या युवकांना व वयस्कर लोकांना, एज्युकेटेड लोकांना, अशा एकमेकांना एकमेकात भांडण लावणे व वैचारिक जे विचार असतात त्याच्यात दुभाजन करणे, म्हणजे दोघांच्या विचारात एकमेकांचं वेगळं करणे, आणि अरे कोण कोणाला पाठिंबा दिला ह्याला न विचार करता त्यांनी असं फायदा घेत आहेत त्याचा. ताईंनी भाषणात असंसुद्धा म्हणलं आहे की भाजपनं पद्मशाली समाजाचा पूर्व भागाचा विकास केला नाही, काय वाटतं ह्याच्यावर मी काय बोलू? प्रणितीताई शिंदे व सुशीलकुमारजी शिंदे साहेब ह्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं. सुशीलकुमार शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते, त्यांनी समाजासाठी काय केलं ते स्वतः आत्मचिंतन करावं. बाकी मला काय बोलायची गरज नाही, जनता हुशार आहे, तुम्ही पण हुशार आहात हे प्रत्येकाला कळतो. भाजपने सोलापूरचा विकास केलेला नाही आहे, गेली 2 टर्म भाजपचे खासदार असताना देखील विकास झाला नाही आहे. आपलं चादरीचं जो उत्पादन आहे, गारमेंट इंडस्ट्री देखील डबघाईला आली, ते भाजपच कारणीभूत आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून दिसतं. त्यांना उत्तर कसं द्या? साहेब, तुम्ही तसं बघायला गेलं ना, भाजपा आता सध्या सत्तेत येऊन फक्त 10 वर्ष झाले, त्याच्या आधी काँग्रेसच सत्तेत होता. आमचं इंडस्ट्रियल बँक होता, मिल्स होते, त्यावर अनेक मिल कामगार गरीब कुटुंब त्यांचं उपजीवन त्या मिलवर होतं. सोलापूरचे चादर, टावेल हा देशात जागतिक ब्रँड होता, आणि इथंच मिल असल्यामुळं कापूस उत्पादन इथं, तिथं दोऱ्याचं उत्पादन इथं होत असल्यामुळं धंदा एकदम व्यवस्थित होता. पद्मशाली समाज बांधवांचा आर्थिक बाजू मजबूत होता, कामगारांना रोजीरोटी भेटायची. षड्यंत्र करून ह्याला कोणीतरी कसं संपवलं हे त्यांना कळलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला सांगावं असं मला बी वाटत नाही, तुम्ही पण याच्यावर विचार करून तुम्हीच आम्हाला उत्तर द्यावं. एक कोण केले? भाजपनं पूर्व भागाचा विकासच केला नाही असं त्यांचं एक भाषण आहे. साहेब, तुम्ही बोलता भाजपनं पूर्व भागाचा विकास केला नाही. या 10 वर्षाआधी हद्दबाड भागात 20 ते 25 वर्ष झाले हद्दबाड भाग डिक्लेअरहून, तिथं साधं गटर देखील नव्हता, लाईटचं कनेक्शन देखील नव्हता. आज तुम्ही सोलापुरातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा, नळाचं पाण्याचं प्रश्न असू द्या, ड्रेनेज लाईन असू द्या, रोड असू द्या, प्रत्येक गल्ली बोळात जाईल त्या ठिकाणी भाजप सरकारनं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रोड, लाईट, कनेक्शन असे सगळे सुविधा केले आहेत. तुम्हाला काय वाटतं, पद्मशाली समाज काँग्रेसच्या बाजूने राहील का भाजपच्या बाजूने राहील? बघा, कोण कोणाच्या बाजूने राहील हे मी तुम्हाला बोलणार नाही, पण पद्मशाली समाजा प्रत्येकजण त्यांच्या त्यांनी स्वतंत्र आहेत. आणि अनेक वर्षापासून जर इतिहास पाहिला असाल तर 2 आकडी जे नगरसेवक आहेत ते पद्मशाली समाजाचे होते, आणि आत्ताही लोक निवडतील कुठल्या पक्षाला मतं टाकायचं. त्यामुळं
मी याच्यावर काय बोलू शकत नाही. बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला, राम सातपुतेंसोबत तुम्ही फिरत आहात, कसं आहे त्यांचं विजय? प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सर्वे सर्वा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मी भाजपात प्रवेश केला. आज सोलापूर लोकसभेच्या तुम्ही जर बघायला गेला तर 4 आमदार आहेत. एक उत्तरमधले विजयकुमार देशमुख साहेब आहेत, दक्षिणमधले सुभाषबापू देशमुख आहेत, अक्कलकोट मतदारसंघातील जिल्हा आमचे जिल्हा अध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी आहेत, पंढरपूर विधानसभेचे उमेदवार समाधान अवतडे साहेब आहेत, यांचंही प्रचंड काम आहे. व भारतीय जनता पार्टीचे तळागाळ्यातले कार्यकर्ते व पदाधिकारी दिवसरात्र एक करून नागरिकांना जागरूक करत आहेत. त्या बळावर व राम सातपुते साहेबांचा काम देखील खूप सुंदर आहे. त्यांनी मागील 5 वर्षात माळशिरस तालुक्यात अनेक प्रकारचे विकास कामं केलेले आहेत. त्याच जोरावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व नरेंद्र मोदी साहेबांच्या जोरावर राम सातपुते साहेब हे निवडून येतील. त्यांचा सुद्धा दावा आहे की काँग्रेस येणार, त्यांना उत्तर कसं द्या? आता त्यांची काही इच्छा असते त्याला आम्ही काय बोलणार, हे जनताच देतील. जनताच, जनता जनार्दन आहे, जनताच निकाल देणार आहेत. पूर्व भागातील आपला पद्मशाली समाज बांधव किंवा ते युवक असतील भाजपच्या मागं असतील का या निवडणुकीत? हो असतील ना. त्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे? माझं पूर्व भागातील नाही, सोलापुरातील प्रत्येकांनी भारतीय जनता पार्टीचं काम करावं व भारतीय जनता पार्टीशी जुडावं, एक फॅमिली सर्कल करावं, याच्यासाठी माझा सतत प्रयत्न असणार आहे. तुम्ही कसं प्रचार करत आहात राम सातपुतेंसोबत? तुम्ही अनेक पूर्व भागात फिरत असाल, कसं तुमचं प्रचार आहे, कसं तुम्ही युवकांना घेऊन जाता? कॉर्नर मीटिंग आहे, बैठक आहे. राम सातपुते साहेबांना व पक्षाच्या अध्यक्षांना अनेक युवकांच्या अनेक भागातून फोन येत आहे, साहेब तुम्ही आमच्याकडे, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, तुम्ही आमच्या सोलापुराला उमेदवार म्हणून आलात, आमच्यासाठी खूप बरं वाटतं आहे. राम सातपुते साहेबांनी ABBP अध्यक्ष होते, अनेक विद्यार्थ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत, आंदोलनात सहभागी झाले, त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घेतले, त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक नागरिक राम सातपुते साहेबांना निवडून आणण्यासाठी आपापल्या परीने सतत प्रयत्न करत आहेत. इथं सोलापुरात राम सातपुते हे उमेदवार एकटेच नसून सोलापुरातील युवकांनी प्रत्येकजण मी राम सातपुते आहे ह्या स्वरूपाने सोलापुरात काम चालू आहे, मी स्वतः राम सातपुते आहे असं त्यांनी प्रत्येकांना घरोघरी जाऊन एक प्रत्येकाला ते प्रचार करून सांगत आहेत. आपल्याला 7 मेला रामभाऊ सातपुतेंना विजयी करण्यासाठी कमळाच्या बटणावर दाबून आपल्याला राम सातपुतेंना विजयी करा. एकंदरीत पद्मशाली समाज बांधवांचा पाठिंबा असल्याचं प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जे बातम्या आज दिलेल्या आहेत प्रसारमाध्यमांना त्यावर खुलासा करताना श्रीनिवास संघा यांनी म्हटलेलं आहे की फक्त पद्मशाली समाज बांधव काँग्रेसच्या मागं नाही आहे तर त्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहणार आहे. त्यांचं पद्मशाली समाजाचे जे अध्यक्ष आहेत सुरेश फलमर यांच्यासोबत देखील फोनवरून चर्चा झालेली आहे. ते कार्यक्रमानिमित्त गेले होते, समाजाने कोणताही पाठिंबा दिला नाही अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि सोलापूर लोकसभेमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते मोठ्या फरकानं निवडून येतील, पद्मशाली समाज बांधव संपूर्ण ताकदीनं भाजपच्या मागे उभे राहतील, युवकांची फळी देखील उभे राहतील. त्यासाठी विविध कॉर्नर बैठका, प्रचार मीटिंगा देखील श्रीनिवास भाऊ संघ हे घेत असल्याचं एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.